नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी हायवे सिरीज सुरू आहे, मुंबई गोवा हायवे, त्या सिरीजमध्ये आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो आहे. आपण आत्ता आहोत महाडमध्ये आणि चाललो चिपळूणकडे. सो महाड ते चिपळूण हा पूर्ण जो हायवे असेल, मुंबई गोवा हायवे, तो मी कवर करेन. अर्थात एका भागामध्ये होणार नाही आहे, कारण 30 मिनिटापेक्षा जास्ती शूटिंग होईल किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती. सो त्यामुळे मी प्रयत्न करेन की 2 ते 3 भागामध्ये हा व्हिडिओ बसवेन. आजच्या पहिल्या भागामध्ये मी कवर करेन महाड ते खेडपर्यंतचा रस्ता. सध्या इथे तुम्ही बघताय काम चांगलं झालं आहे, अर्थात मध्ये मध्ये डायव्हर्जन आहेत. लास्ट टाईम मी तुम्हाला पोलादपूर टू महाड MIDC पण दाखवलेलं होतं, तिथलं काम चांगलं झालेलं आहे. पण आता आपण उलट्या दिशेने चाललो. सो पुढचा जो भाग आहे म्हणजे अगदी पोलादपूरच्या आणि कशेडी घाटाच्या खालचा पण तिकडे खेडपर्यंत आणि खेड टू चिपळूण हा पण आपण कवर करणार आहोत. त्यामध्ये घाट पण बरेच आहेत, परशुराम भोसले घाट दोन्ही घाट होणार आहेत. सो मित्रांनो, हे व्हिडिओ पूर्ण बघा, कारण सगळ्या प्रकारचे घाट जेवढे काही आता मध्ये येणार आहेत ते सगळे आपण कवर करणार आहोत. कशेडी घाटात अर्थातच काम चालू नाही, तुम्हाला माहिती आहे. हा जो रोड जातो खाली, हा MIDC महाडकडे जातो आणि हा जो वरून जातो आहे तो फ्लायओव्हर सध्या अजून काम त्याचं झालेलं नाही आहे. ते अगदी त्या लीला हॉटेलपर्यंत काम अजून व्हायचं आहे. तिथे ते बाहेर पडतो तो फ्लायओव्हर आणि तिथून पुन्हा मग सावित्री नदीवरील जे ब्रिज आहे, आपलं नवीन ट्विन ब्रिज आहे, ते ट्विन ब्रिज आपल्याला मिळतं. सो इथून आता हा जो आहे, जो एरिया आहे तो बीरवाडीचा एरिया आहे किंवा MIDC आज जायचा जो भाग आहे ना, तो रस्ता इथून जातो. अगदी भोर वगैरे पुढे तुम्हाला ते रस्ते मिळतील, ते दाखवेन मी तुम्हाला भोरकडे जायला किंवा मंडणगडकडे जायला. आत्ता आपण हे फ्लायओव्हर जे आहे काम न झाल्यामुळे खालून येतो आहे सर्व्हिस रोडने. कदाचित भविष्यात तुम्ही ज्यावेळी ट्रॅव्हल कराल, हॉर्नचा इश्यू आहे, ऑनचा इश्यू झाला आहे थोडा, ठीक. ज्यावेळी तुम्ही भविष्यात ट्राय कराल त्यावेळी तुम्ही मात्र या रोडने ज्यावेळी याल, असं मला वाटतं आहे की ह्या पुढच्या 1 महिन्यात हे काम होईल असं वाटतं आहे. कारण काम झालेलं आहे, फक्त जो जोड रस्ता आहे ना त्याचं काम चालू आहे. सो कदाचित 1 ते 2 महिन्यामध्ये हा रस्ता खुला होईल आणि इथे येऊन हा रस्ता कनेक्ट होतो. बघा मित्रांनो, इथे नदीच आहे समोर, सावित्री नदी, आणि उजव्या हाताला आपण जे थांबलेलो ते हॉटेल टेमनेट लीला हॉटेल, आणि त्या हॉटेलच्या अगदी समोर हा फ्लायओव्हर इथे संपतो आणि इथून परत ब्रिज सुरू होतं. आणि हे सावित्री नदीवरील ब्रिज, तुम्हाला म्हटलं मी की ट्विन ब्रिज आहे, ऐतिहासिक ब्रिज आहे. ऐतिहासिक या दृष्टीने की पावसाळ्यामध्ये हे ब्रिज वाहून गेलेलं तुम्हाला माहिती असेल आणि खूप मोठी घटना घडलेली महाडमध्ये. आणि त्यानंतर हे ब्रिज जे आहे काही महिन्यांमध्ये बांधण्यात आलेलं आणि नंतर दुसरंही ब्रिज ओपन झालं. सो 4 पदरी टोटल आत्ता सध्या जायला यायला ब्रिज चालू आहे. मध्ये मध्ये बंद करतात जर काही काम असेल तर. आणि हा जो रोड मी तुम्हाला म्हटला भोरकडे जाणार किंवा मंडणगडकडे, तो खालून तुम्हाला ज्यावेळी हे फ्लायओव्हर संपेल त्यावेळी तुम्हाला जाता येईल. इथून बोर्ड आहेत बघा. मित्रांनो, हा महाडमधला पहिला टोल नाका, महाडमधून प्रवास सुरू केल्यावर जो मी तो पहिला टोल नाका आहे. आणि तुम्हाला म्हटलं आहे मी की हा पूर्ण व्लॉग बघा, हाच नव्हे जेवढे काही पुढचे येतील तेवढे, कारण मी सगळे घाट कवर करतो आहे याच्यामध्ये. मग भोसले घाट असेल, डेंजरस किंवा परशुराम घाट असेल, काम कसं चालू आहे. घाट बंद नाही आहे ना मित्रांनो कुठलेही. एक अफवा पसरलेली मध्यंतरी की जर तुम्ही येत असाल कोकणाकडे तर घाट बंद आहेत किंवा पर्यायी वाहतूक चालू आहे, सध्या असं काही नाही आहे, वाहतूक व्यवस्थित चालू आहे. आपल्या कोकणाचा नजारा, माडाची झाडं दिसत आहेत, इथे बरेच ढाबे आहेत या एरियामध्ये, त्यामुळे तुम्हाला हॉटेल बालाजी. कधीतरी प्रवास करताना हे तुम्ही इथे थांबला असाल, बघितलं असेल तर तुम्हाला नक्की आठवेल. इथे ॲक्च्युली 4 ते 5 मेजर ढाबे होते, अर्थात त्यातले करुणामध्ये 2-3 बंद झाले, बाकी बालाजी चालू आहे. पुढे हॅप्पी पंजाबी ढाबा पण आहे फेमस. हॅपी पंजाबी ढाबा मित्रांनो हा खेडमध्ये आहे. इथे थोडंसं खूपच सुंदर असं निसर्ग सौंदर्य बघता येतं, अनुभवता येतं तुम्हाला, कारण बाजूलाच एक नदी आहे आणि रस्ता बाजूने जातो आहे. 4 लेनचा हायवे झाल्यावर, चौपदरीकरण झाल्यावर,
सुद्धा हे निसर्ग सौंदर्य अनुभवता येतं आहे. फक्त यात थोडंसं अजून ॲडिशन झाली पाहिजे, ती म्हणजे इथे रस्त्याच्या बाजूला झाडं लागली पाहिजे. आता आपण आलोत पोलादपूरमध्ये. सो पोलादपूर लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवलेलं, त्यावेळी पोलादपूर टू महाड असा मी एक मिनी ब्लॉग केलेला. आत्ता आपण पोलादपूरला येतोय आणि इथून परत आपण चाललोत कशेडी घाटामधून खेडमध्ये. आता बघा तुम्ही, हे पाच ब्रिज आहेत ॲक्च्युली, लास्ट टाईम मी चुकून चार म्हटलेले, मोजत जाऊया आपण. एक, दोन, तीन, चार आणि पाच, बरोबर आहेत ना? चार आणि पाच. सो टोटल पाच ब्रिज बांधलेत त्यांनी वरून आणि कनेक्टिव्हिटी तयार केली आहे मंडणगडची, सॉरी पोलादपूरची. मित्रांनो, अशा प्रकारे कशेडी घाट सुरू झाला आहे, खडतर असा कशेडी घाट, काम चालू आहे घाटाचं इथे मध्ये मध्ये. असा अंदाज आहे की जून नंतर कदाचित हा घाट आपण यूज नाही करणार आहोत, कारण बोगदा सुरू होईल. बोगद्याचं काम अगदी प्रगतीपथावर आहे, अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे असं कळतं आहे. अर्थात मी स्वतः बोगद्याचा ब्लॉग केला नाही परमिशन नसल्यामुळे, पण काही लोकांनी केलं आहे. काही लोकांनी, आपले जे कोकणातले ब्लॉगर्स आहेत बरेचसे, त्यांनी केलं आहे जाऊन आतमध्ये काम आणि शूट पण केलं आहे. सो तिथे तुम्हाला बघता येईल की बऱ्यापैकी काम जे आहे 80-90% काम झालेलं आहे. त्यामुळे जून जुलैमध्ये कदाचित तो जर ओपन झाला. ही परिस्थिती वाईटच आहे इथे, ते म्हणजे पावसात सुद्धा वाईट असते आणि उन्हाळ्यात सुद्धा वाईट असते. आता सध्या उन्हाळा आहे पण प्रकर्षाने आणि इथे आम्हाला हॉर्नची गरज जाणवते. हा एवढाच पट्टा खराब असतो. तुम्हाला आय थिंक मी महा पोलादपूर टू महाड या ब्लॉगमध्ये, त्याच्याही अगोदर कशेडी घाटच्या ब्लॉगमध्ये, सॉरी, इथे हॉर्नची गरज आहे. कशेडी घाटच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा भाग दाखवलेला मी आणि तुम्हाला सांगितलेलं की सगळ्यात खराब भाग जो आहे घाटातला तो इथे आहे. आता अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी चढण चढलो आणि हे ते रेस्टॉरंट किंवा हॉटेल म्हणूया आपण, रेस्टॉरंट म्हणूया नको, टपरी हॉटेल जिथे आपण नॉर्मली चहा प्यायला थांबतो. आत्ता अर्थात आम्हाला चहाची तलब नाही आहे. बरेच जण इथे थांबतात, ट्रक थांबतात घाटाच्या. आणि इथे मंदिर आहे, मी तुम्हाला लास्ट टाईम पण बोललेलो, कशेडी घाटाच्या ब्लॉगमध्ये हा मी स्पॉट तुम्हाला सुचवलेला की तुम्हाला जर चहा प्यायची असेल घाट उतरताना किंवा घाट चढताना, या केसमध्ये जर तुम्ही कोकणात येत असाल तर पहिल्यांदा तुम्ही घाट चढता आणि मग उतरता. सो त्या केसमध्ये तुम्ही तिथे चहा पिऊ शकता किंवा अगदी टॉपला पण तुम्ही चहा पिऊ शकता. आता टॉपवर आहोत घाटाच्या, हा टॉप आहे आणि इथूनच उजवीकडे पोलीस स्टेशन आणि मंदिर आहे, सुंदर असं मंदिर आहे, ते मंदिर पण तुम्ही जाऊन बघू शकता आतमध्ये. आता इथे ना यू टर्न आहे पूर्ण, समोर मंदिर दिसत आहे बघा, एकदम समोर ते मंदिर दिसत आहे. हां, आता हे जे यू टर्न आहे ना, हे या घाटातलं एक वैशिष्ट्य आहे. बऱ्याच मॅगझिनमध्ये तुम्ही याचे फोटो बघितले असतील, बऱ्याच फेसबुक ग्रुपवर याचे फोटो बघितले असतील. कोकणात यायचं म्हणजे हा जो टर्न आहे ना, सी दिस, हा टर्न बऱ्याच लोकांच्या कायम लक्षात राहतो. अर्थात आता बऱ्यापैकी वाईट झाला आहे. एक काळ होता की सगळ्यात अवघड समजला जायचा, पण आता हा यू टर्न जो आहे ना, सी दिस, मंदिर वर गेला बघा, तर ते तो एक काळ होता की ज्यावेळी आपण एकदम रस्ता लहान होता आणि या टर्नला अडकायचो अक्षरशः, पण नंतर नंतर हळूहळू रस्ता मोठा होत गेला आणि ते आता वळण तेवढंसं डेंजरस वाटत नाही जेवढं पूर्वी वाटायचं. आता आपण कशेडी घाट उतरतो आहे मित्रांनो. सो कशेडी घाट संपूर्ण बघायचा असेल तुम्हाला तर मी एक वेगळा व्लॉग केला आहे कशेडी घाटाचा, तो व्लॉग याच चॅनलवर आहे, तुम्ही सर्च करा. अरे यार, असे हाराखिरी करणारे लोक असतात, जपून चालवा. असे हाराखिरी करणारे लोक असतात, बघितली असेल तुम्ही मागच्या फ्रेममध्ये, की त्याने कसं ओव्हरटेक केलं, म्हणजे ओव्हरटेक करायची जागाच नाही आहे ती.
आपण मात्र शांतपणे गाडी चालू. याला ओव्हरटेक करायचं आहे पण अजून तसा रस्ता मिळत नाही आहे. किंवा समोरून काय होतं, हे घाट आहेत ना आपले, कोकणातले घाट आहेत, स्पेशली कोकण, कोकणातले रस्ते हे सगळे वळणावळणाचे असतात. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्या प्रांतातून येतो त्यावेळी आपल्याला वाटतं काय चाललं आहे, काय हे एवढे लोक स्लो चालवत आहेत गाड्या, त्यांना काय कळत नाही आहे का, असं आपल्याला वाटायला लागतं. तर ते वाटणं साहजिक आहे कारण आपल्याला माहितीच नसतं, अनुभव नसतो रस्त्यांचा, कुठे नेमका डार्क पॉईंट आहे, कुठे ब्लॅक पॉईंट आहे, कुठे समोरून पटकन गाडी येते आणि ॲक्सिडेंट होतात, हे पॉईंट आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचं होतं असं की त्यांना वाटतं हा काय चालवतो आहे स्लो एवढा, मग मागून हॉर्न द्यायला सुरुवात करतात, मग त्यांना वाटतं हा मुद्दामच स्लो चालवतो आहे, किंवा हे स्लो चालवणारे कोणतरी काका आहेत वगैरे वगैरे असे विचार लोकांच्या मनात येतात. आणि मग पटकन आपण ओव्हरटेक करायचा प्रयत्न करतो. तर तो जो क्षण आहे ना तो आपल्याला यायलाच द्यायचा नाही आहे. ज्यावेळी तुम्ही कोकणात येता त्यावेळी नाही लक्षात ठेवा, जो समोर चालवणारा विशेषतः कोकणी असेल तर त्याला रस्ता चांगला माहिती आहे, आणि त्याला माहिती आहे की कुठे काय होऊ शकतं, कुठे पटकन गाडी येऊ शकते, कुठे ॲक्सिडेंट होतात नॉर्मली. तो अतिशहानपण आपल्याला टाळायचा आहे. आत्ता आपण घाट उतरलोत मित्रांनो, आता आपण घाट उतरलोत आणि इथून उजवीकडे जो बोगदा आहे तो बाहेर येण्याचा रस्ता आहे, तो अर्थात खूप आतमध्ये आहे. इथून ते दिसत पण नाही काही, खूप लांब आहे. इथून जायचं आहे तुम्हाला, इथून रस्ता गेला आहे, त्या रस्त्याने सरळ जावं लागतं. ते गेल्यावर मातीचा रस्ता आहे, मातीच्या रस्त्याने तुम्हाला गेल्यावर तो बोगदा मिळतो. त्यामुळे इथून तो सरळ रोड जाणार आहे फ्युचरमध्ये. अशा प्रकारे हा घाट आपण कंप्लीट केला आहे आणि इथे दिसते ती सह्याद्रीची पर्वतरांगा. या सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून आता आपण खाली उतरलोत, हे बघा इथून वरून आपण खाली उतरलोत आणि आता चाललोत आपण रत्नागिरीच्या दिशेने, चिपळूणच्या दिशेने, खेडच्या दिशेने, कोकणाकडे चाललो होतो आपण. कोकणातच आहोत आपण, कोकणाकडे चाललो असं बऱ्याचदा आपण म्हणतो. अगदी मुंबईतून निघताना पण काही लोक कोकणाकडे चाललो, कोकणाकडे चाललो, पण भौगोलिकदृष्ट्या आपण कोकणातच असतो. कोकणच आहे हे, अगदी ठाण्यापासून ते गोव्यापर्यंत, गोवासुद्धा कोकणाचाच भाग आहे. रेल्वे आपल्याला समोर रेल्वे दिसती आहे, शेवटचा रेल्वेचा भाग आहे, गेली कोंकण रेल्वे, खऱ्या अर्थाने कोकण रेल्वे आहे, पूर्ण कोकणाला जोडते. मित्रांनो अशा प्रकारे जंगलाला लागली आहे आग, आग लागली आहे की कोण लावली आहे डोंट नो, पण आग दिसती आहे जंगलामध्ये. आणि आपण खेडच्या जवळ आलोत. आत्ता आपण पोलादपूर पार केलं, कशेडी घाट पार केला, त्याच्यानंतर आता हे बघा कसे स्पीडने गाडी चालवत आहेत ना, रस्ता तसा आहे, खूप चांगला रस्ता आहे. आपण अर्थात कूल चालवतो आहे, 70-80 60-70-80. अशा प्रकारे आपणही आता भरधाव वेगाने निघालो. आता जवळ आलं आहे आपल्याला खेड, अतिशय जवळ आलं आहे. आणि हा ढाबा, इथे ढाबा दिसतोय आपल्याला, इथे पण बरेच ढाबे आहेत. आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की सगळ्यात फेमस ढाबा जो आहे ना तो हॅपी ढाबा आहे. जसं खेड जवळ येतं तसं पेट्रोल पंप, त्यानंतर ढाबे, हे सगळे तुम्हाला मिळायला लागतात. सो मित्रांनो हा व्लॉग आपण इथेच थांबूया, सो दॅट खेडच्या पुढचा भाग जो आहे ना तो मला व्यवस्थित कवर करता येतील दुसऱ्या व्लॉगमध्ये, दुसऱ्या भागामध्ये. आणि खेडच्या पुढे मी कवर करणार आहे, लक्षात ठेवा, सगळे घाट. खेडच्या पुढचा भोसते घाटही कवर होईल आणि परशुराम घाटही कवर होईल. सो स्टे ट्यून, अजिबात पुढचे व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. आणि हां, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया येऊ दे आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.